हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग। आई भूसार विश्वास, लेक्चरर फ्रॉम प्रवरा मेडिकल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी शिवगाव। माय सब्जेक्ट इज हॉस्पिटल एंड क्लिनिकल फार्मसी। सो फ्रेंड्स, टुडे वी स्टार्ट न्यू टॉपिक और न्यू चैप्टर, दैट इज कंप्यूटर इन फार्मसी। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत किंवा नवीन चॅप्टरला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि त्या चॅप्टरचं नाव आहे कम्प्युटर इन फार्मसी। फर्स्ट पॉइंट इंट्रोडक्शन। प्रायर टू द स्टडी ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन इन फार्मसी, वी मस्ट अंडरस्टँड द प्रायर its elements of computer system which are listed below. म्हणजेच काय की तुम्ही किंवा आपण कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन फार्मसी हे जे स्टडी करायचं आपल्याला मेनली ह्या चॅप्टरमध्ये, की कॉम्प्युटरचा काय ॲप्लिकेशन आहेत, मेनली काय ॲप्लिकेशन आहेत कॉम्प्युटरचे फार्मसीमध्ये। परंतु हे सर्व स्टडी करण्या अगोदर की आपल्याला काय माहीत पाहिजे की वी मस्ट अंडरस्टँड द एलिमेंट ऑफ कम्प्युटर सिस्टीम विच आर लिस्ट, आणि एलिमेंट कोणकोणते आहेत कॉम्प्युटरमध्ये, एलिमेंट कोणकोणते आहेत ते अंडरस्टँड करणं महत्त्वाचं आहे किंवा त्याची ओळख त्या ठिकाणी सर्वप्रथम असणं गरजेचं आहे। ते वन बाय वन आपण स्टडी करूया। त्याच्यामध्ये फर्स्ट आहे CPU। फर्स्ट आहे CPU। CPUचा लॉन्ग फॉर्म काय आहे? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। फर्स्ट आहे CPU। CPUचा लॉन्ग फॉर्म आहे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। फर्स्ट पॉइंट आहे त्याच्यातला, इट इज द हार्ट ऑफ कम्प्युटर सिस्टीम। आणि CPUला काय म्हणतो? इट इज द हार्ट ऑफ कम्प्युटर सिस्टीम। कम्प्युटर सिस्टीमचं हार्ट कोणाला समजलं जातं किंवा त्या कशावरती डिपेंड असतं सगळं? तर त्या सेंट्रल प्रोसेसिंग युनिटवरती। मग त्याला फर्स्टली काय म्हटलं जातं की इट इज द हार्ट ऑफ कम्प्युटर सिस्टीम। कम्प्युटर सिस्टीमचं हार्ट हे सेंट्रल प्रोसेसिंग युनिटला त्या ठिकाणी म्हटलं जातं। इट परफॉर्म्स कॅल्क्युलेशन, एक्झिक्यूट्स प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स अँड मॅनेज द फ्लो ऑफ डाटा। आणि हे काय परफॉर्म करण्याचं काम करतं तर किंवा मेनली याचं वर्क काय? फर्स्ट ऑफ ऑल इट्स परफॉर्म कॅल्क्युलेशन्स, त्याचबरोबर एक्झिक्यूट्स प्रोग्राम इन्स्ट्रक्शन। आणि प्रोग्राम इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करण्याचं काम ही CPU करतो। त्याचबरोबर मॅनेज द फ्लो ऑफ डाटा, आणि फ्लो त्याचा डाटा फ्लो जो आहे किंवा डाटा मॅनेज करण्याचं काम ही सेंट्रल प्रोसेसिंग युनिट म्हणजेच CPU द्वारे होते। द CPU इज द कोर ऑफ द कॉम्प्युटर्स हार्डवेअर। आणि CPU काय आहे? कॉम्प्युटर हार्डवेअरचा कोर आहे। CPU काय? कॉम्प्युटर हार्डवेअरचा कोर आहे। सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये आपण काय बघितलं याला, किंवा इट इज द हार्ट ऑफ कॉम्प्युटर सिस्टीमचं हार्ट आहे। आणि ते काय परफॉर्म करतं? कॅल्क्युलेशन, त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह प्रोग्राम इन्स्ट्रक्शन्स अँड मॅनेज द फ्लो ऑफ डाटा। अँड CPU इज ऑल्सो कोर ऑफ द कॉम्प्युटर हार्डवेअर। त्याच्यानंतर सेकंड वन पाहायचं आहे आपल्याला। फर्स्ट वन स्टडी केला आपण सेंट्रल प्रोसेसिंग युनिट CPU बद्दल, सेकंड वन स्टडी करायचं आपल्याला सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये स्टडी करणार आहोत आपण। दीज आर द प्रोग्राम्स, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स यूज टू टेल CPU व्हॉट टू डू विथ द डाटा इट हॅज। म्हणजे सॉफ्टवेअरचं काम काय आहे? काय आहे तर दीज आर द प्रोग्राम्स। काय आहे? प्रोग्राम्स किंवा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन आहे। त्याचबरोबर त्याचा यूज कशासाठी केला जातो? टेल द CPU, CPUला व्हॉट टू डू विथ द डाटा। आणि त्याचं काम काय काय केलं जातं, कशासाठी यूज केला जातो? टेल द CPU व्हॉट टू डू विथ द डाटा इट हॅज। देन व्हेरियस सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आर अवेलेबल सच ॲज वर्ड प्रोसेसिंग। आणि व्हेरियस टाईपचे प्रोग्राम त्या ठिकाणी अवेलेबल आहेत। त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे स्प्रेडशीट्स, कीपिंग अकाउंट्स रेकॉर्ड्स, स्प्रेडशीट असेल, त्याच्यानंतर कीपिंग असेल, त्याच्यानंतर अकाउंट रेकॉर्ड्स असतील, आणि व्हेरियस स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस असेल।
त्याच्यानंतर आहे मेनी सॉफ्टवेअर प्रोग्राम्स आर प्री डिझाईन ऑर स्पेशली रिटन टू मीट द स्पेसिफिक नीड ऑफ फार्मसीज ऑर फॉर यूज इन अ हॉस्पिटल. आणि असे काही मेनी सॉफ्टवेअर आहेत किंवा प्रोग्राम्स आहेत ते प्री डिझाईन केले जातात किंवा स्पेसिफिकली रिटन टू द मीट द स्पेसिफिक नीड, ज्या स्पेसिफिक गरजा आहेत ऑफ फार्मसिस्टच्या किंवा यूज इन द हॉस्पिटलच्या त्यामध्ये यूज केले जातात. नेक्स्ट वन आहे कॉम्प्युटरचं एलिमेंट आहे नेक्स्ट मेमरी. मेमरीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. टू टाईप्स ऑफ मेमरीज आर प्रेझेंट इन CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. दोन टाईप आहेत सेंट्रल प्रोसेसिंग युनिटमध्ये. त्याच्यामध्ये रॉम, फर्स्ट वन आहे रॉम आणि सेकंड वन आहे रॅम. रॉम म्हणजे काय? रीड ओनली मेमरी. रीड ओनली मेमरी त्याला म्हटलं जातं. त्याचा लॉन्ग फॉर्म आहे रीड ओनली मेमरी. इट कॅन बी रीड बट नॉट इरेज व्हेन द कॉम्प्युटर इज टर्न ऑफ. आणि याचं फंक्शन काय आहे रॉमचं? तर ते रीड करण्याचं काम करतं. इट कॅन बी रीड बट नॉट इरेज व्हेन द कॉम्प्युटर इज टर्न ऑफ. हे रीड करण्याचं जर काम करतंच परंतु इरेज करण्याचं काम त्या ठिकाणी कॉम्प्युटर ऑफ झाल्यानंतर ते करत नाही. त्याच्यानंतर आहे रॅम, रँडम ॲक्सेस मेमरी. त्यालाच काय म्हटलं जातं? रँडम ॲक्सेस मेमरी किंवा त्याचा लॉन्ग फॉर्म काय आहे? रँडम ॲक्सेस मेमरी. व्हेन द कॉम्प्युटर इज टर्न ऑफ रॅम इज इरेज. आणि कॉम्प्युटर बंद केल्यानंतर, कॉम्प्युटर बंद केल्यानंतर रॅम काय होते? इरेज होते. द रॅम ऑफ ऑर द अमाऊंट ऑफ रॅम, द अमाऊंट ऑफ रॅम डिटरमाइन्स हाऊ मच इन्फॉर्मेशन ऑर कॅल्क्युलेशन्स द कॉम्प्युटर कॅन वर्क विथ ॲट अ टाईम. आणि रॅम काय डिटरमाइन करते प्रामुख्यानं? तर किती प्रमाणात इन्फॉर्मेशन त्याचबरोबर कॅल्क्युलेशन त्या कॉम्प्युटरने वर्क केलेलं आहे त्या इन्फॉर्मेशनचं किंवा कॅल्क्युलेशनचं त्या टायमामध्ये. नॉर्मली ॲटलीस्ट 512K ऑफ रॅम, 1K इज इक्वल टू 1000 bytes इज डिझाईड व्हिअर 1 byte इज इक्वल टू सिंगल लेटर नंबर ऑर सिम्बॉल. इफ कॉम्प्युटर हॅज रॅम लेस दॅन दिस इट मे नॉट वर्क विथ द सम ऑफ द सॉफ्टवेअर अवेलेबल. आणि जर हे जे वरती जे पाहिलं आपण 512K ऑफ रॅम 1K बरोबर इज इक्वल टू 1000 bytes इज डिझायर व्हेअर 1 byte इज इक्वल टू सिंगल लेटर नंबर ऑर सिम्बॉल. जर कॉम्प्युटरची रॅम याच्यापेक्षा लेस किंवा वर्क करत लेस असेल, याच्यापेक्षा लेस असेल त्याचं कॅल्क्युलेशन, तर इट मे नॉट वर्क विथ द सम ऑफ द सॉफ्टवेअर अवेलेबल. आणि ती काही जे सॉफ्टवेअर अवेलेबल आहे त्याच्यामध्ये, जे सॉफ्टवेअर अवेलेबल आहे त्याच्याबरोबर वर्क करत नाही असं त्या ठिकाणी आढळून येतं. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे स्टोरेज. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट वन स्टोरेज. द कॉम्प्युटर हॅज टू ड्राईव्ह फॉर द स्टोरेज ऑफ डाटा. कॉम्प्युटरचं स्टोरेज ठेवण्यासाठी दोन ड्राईव्ह त्या ठिकाणी अवेलेबल असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे डिस्क ड्राईव्ह अँड सेकंड वन आहे हार्ड ड्राईव्ह. देअर आर टू टाईप्स ऑर टू टाईप्स ऑफ ड्राईव्ह आर अवेलेबल फॉर द स्टोरेज कंडिशन. किंवा मटेरियल किंवा डाटा स्टोअर करण्यासाठी दोन प्रकारचे ड्राईव्ह त्या ठिकाणी अवेलेबल असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे डिस्क ड्राईव्ह आणि दुसरा आहे हार्ड ड्राईव्ह. द डिस्क ड्राईव्ह आर अटॅच टू द CPU. आणि हा जो डिस्क ड्राईव्ह आहे तो CPU अटॅच असतो सो दॅट द एक्सटर्नल इन्फॉर्मेशन कॅन बी ट्रान्समिटेड टू द इंटरनल प्रोसेसिंग सिस्टीम. आणि याचं काम काय होतं CPU मध्ये डिस्क ड्राईव्हचं? तर एक्सटर्नल इन्फॉर्मेशन जे आहे, एक्सटर्नल जो डाटा आहे तो ट्रान्समिट करण्याचं काम इंटरनल प्रोसेसिंग सिस्टीमपर्यंत, फ्रॉम विच इट इज सेंड टू द डिस्किट्स फॉर स्टोरेज इन द फॉर्म ऑफ फाईल्स. आणि फाईलच्या फॉर्ममध्ये ते स्टोरेज करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं.
आणि नेक्स्ट वन आहे हार्ड ड्राइव्स. हार्ड ड्राइव्स मेनली काय काम आहे, हार्ड ड्राइव्स आर डायरेक्टली लिंक टू द प्रोसेसिंग युनिट. आणि हार्ड ड्राइव जी आहे ती डायरेक्टली लिंक असते. कुठे लिंक असते तर जे प्रोसेसिंग युनिट आहे त्या प्रोसेसिंग युनिटला हार्ड ड्राइव डायरेक्टली लिंक असते. अँड इन्स्टॉल विद इन द इंटरनल ऑपरेटिंग सिस्टम. आणि कसं इन्स्टॉल होतं तर विद इन इंटरनल ऑपरेटिंग सिस्टीम बरोबर. हेन्स इट कॅन स्टोअर ऑर रिट्राईव द डाटा मोर रॅपिडली दॅन डिस्क ड्राईव्ह. त्याच्यामुळं काय होतं तर त्याचे स्टोरेज त्याचबरोबर डाटा रिट्राईव्ह जो असेल तो रॅपिडली होतो. कशाच्या तुलनेने रॅपिडली होतो, डिस्क ड्राईव्हच्या तुलनेनुसार. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे कीबोर्ड अँड मॉनिटर. दीज आर इक्विपमेंट यूज टू द रन ऑफ कॉम्प्युटर. हे कीबोर्ड आणि मॉनिटर जे आहे ते इक्विपमेंट कशासाठी यूज केलं जातं, कॉम्प्युटर रन करण्यासाठी किंवा चालवण्यासाठी. रन करण्यासाठी थोडक्यात शब्दशः अर्थ घेताल तुम्ही की रन म्हणजे पळणे, चालवण्यासाठी त्या ठिकाणी यूज केला जातो. द कीबोर्ड इज सिमिलर टू दॅट ऑफ द टाईपरायटर. आणि कीबोर्ड हे कशाचं सिमिलर आहे, टाईपरायटरच्या, विथ सम ॲडिशनल कीज. त्याच्यामध्ये काही सम ॲडिशनल की त्या ठिकाणी असतात. द मॉनिटर ऑर कॅथोड रे ट्यूब CRT मीन्स कॅथोड रे ट्यूब्स इज द स्क्रीन विच मे बी आयदर कलर ऑर मोनोक्रोम. त्याच्यामध्ये काय असतं ते आयदर हे कलर असतं किंवा त्याच्यामध्ये मोनोक्रोम असतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन सिक्स इलेमेंट आहे प्रिंटर. इट इज अन इलेक्ट्रॉनिक डिवाइस विच प्रिंट्स इन्फॉर्मेशन बेस्ड ऑन द कमांड्स गिव्हन टू बाय CPU और गिव्हन टू इट बाय CPU. आणि हे काय आहे, प्रिंटर एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे आणि ते काय करतं, इन्फॉर्मेशन प्रिंट करण्याचं काम करतं. कोणाच्या कमांडवर किंवा कोणाच्या आदेशानुसार, CPU आदेशानुसार. त्यानंतर नेक्स्ट वन स्टडी करायचं आहे, इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे कॉम्प्युटर इन फार्मसीमधला. त्याच्यामध्ये आहे ॲप्लिकेशन ऑफ कॉम्प्युटर इन हॉस्पिटल किंवा कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इन हॉस्पिटल. ॲप्लिकेशन काय आहे हॉस्पिटलमध्ये कॉम्प्युटरचे, तर कॉम्प्युटर हॅव प्लेड इम्पॉर्टंट रोल इन डेव्हलपमेंट ऑफ क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिसेस अँड बेसिक फार्मसी रिसर्च. आणि हे याचा इम्पॉर्टंट रोल आहे कशाच्या संदर्भात, डेव्हलपमेंट करण्यासाठी क्लिनिकल प्रॅक्टिसेस असेल किंवा क्लिनिकल फार्मसी प्रॅक्टिसेस असेल किंवा बेसिक फार्मसी रिसर्च असेल. द यूज ऑफ कॉम्प्युटर इन हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन अँड मेडिकल रिसर्च बिकम्स द नीड ऑफ लार्ज हॉस्पिटल. द कॉम्प्युटर इज अ प्रोसेसर विच प्रोसेस लार्ज क्वांटिटी ऑफ डाटा विच मे बी नंबर लेटर ऑर पिक्चर एलिमेंट व्हेरी फास्टली अँड ॲक्युरेटली. द मॉडर्न फिजिशियन्स इज सो बिझी दॅट ही डज नॉट हॅव इनफ टाईम टू गिव्ह पर्सनल अटेन्शन टू द पेशंट. सो टुडेज फार्मसीज रिस्पॉन्सिबिलिटी आर ऑल्सो इन्क्रीज. त्याच्यामुळे काय झालेलं आहे की फिजिशियनला बिझी असल्यामुळे आणि पर्सनल अटेन्शन त्या ठिकाणी पेशंटवरती किंवा देखरेख करणं त्या ठिकाणी अटेंड करणं मुश्किल झालेलं आहे. आणि त्यामुळं काय झालेलं आहे मेनली तर जे आजचे फार्मसिस्ट आहे त्यांच्यावरती जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जी जबाबदारी आहे ती जास्त प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळं काय आहे तर फॉलोइंग इज द लिस्ट ऑफ कॉमन कॅपेबिलिटीज अँड फंक्शन ऑफ मॉडर्न हॉस्पिटल कॉम्प्युटर सिस्टीम. आणि जे पुढील कॉम्प्युटरचे ॲप्लिकेशन आहेत ते त्या ठिकाणी हॉस्पिटल सिस्टीममध्ये फंक्शन त्याचबरोबर ॲप्लिकेशन त्या ठिकाणी राबवले जातात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे पेशंट रेकॉर्ड अँड डाटाबेस मॅनेजमेंट. हे त्याचं फर्स्ट ॲप्लिकेशन आणि फंक्शन आहे. एंट्रीज ऑफ मेडिकेशन्स ऑर्डर सेकंड. प्रिपरेशन ऑफ लिस्ट, प्रिपरेशनची लिस्ट. पेशंट मेडिकेशन प्रोफाईल, मेडिकेशनची प्रोफाईल पेशंटची. त्याचबरोबर ड्रग यूज रिव्ह्यू, देन ड्रग थेरपी मॉनिटरिंग अँड प्रॉब्लेम डिटेक्शन. त्याच्यानंतर पर्चेसिंग अँड इन्व्हेंटरी कंट्रोल. त्याच्यानंतर बिलिंग प्रोसिजर जी असेल ती. ड्रग फॉर्म्युलरी सर्च अँड अपडेट. मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड डिसिजन सपोर्ट.
त्याच्यानंतर लास्ट वन आहे इंटिग्रेशन विथ अदर हॉस्पिटल डिपार्टमेंट्स. हे सर्व जे 11 आहेत, पेशंट रेकॉर्ड डाटाबेस मॅनेजमेंट असेल, एंट्रीज ऑफ मेडिकेशन ऑर्डर्स असेल, प्रिपरेशन ऑफ लिस्ट, त्याच्यानंतर मेडिकेशन प्रोफाईल पेशंटची, ड्रग यूज रिव्ह्यू, ड्रग थेरपी मॉनिटरिंग, त्याच्याबरोबर प्रॉब्लेम डिटेक्शन जे असतील, त्यानंतर पर्चेसिंग आणि इन्व्हेंटरी कंट्रोल, बिलिंग प्रोसिजर असेल, ड्रग फॉर्म्युलरी सर्च आणि अपडेट असतील, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, त्याचबरोबर डिसिजन सपोर्ट असेल आणि इंटिग्रेशन विथ अदर हॉस्पिटल डिपार्टमेंट्स. हे सर्व 11 त्या ठिकाणी जे ॲप्लिकेशन आहेत ते वन बाय वन आपण डीपली डिस्कस करणार आहोत. त्याच्यामध्ये फर्स्ट वन स्टडी करायचं आपल्याला पेशंट रेकॉर्ड अँड डाटाबेस मॅनेजमेंट. अ फार्मसी कॉम्प्युटर सिस्टीम मस्ट मॅनेज दॅट द फार्मसी पेशंट रेकॉर्ड डाटाबेस इज कंटिन्युअसली अपडेट टू रिफ्लेक्ट द करंट स्टेटस ऑफ ऑल पेशंट्स. आणि हे जे मॅनेजमेंट आहे किंवा पेशंटचं रेकॉर्ड आहे ते कंटिन्युअसली कसं केलं पाहिजे की अपडेटेड केलं पाहिजे आणि करंट स्टेटस त्या ठिकाणी रिफ्लेक्ट असणं गरजेचं आहे. अपडेटेड इज डन बाय ॲसेसिंग द डाटा बेस ऑफ ॲडमिटिंग डिपार्टमेंट टू द डिटरमाइन द इन्फॉर्मेशन अबाउट रिसेंट ॲडमिशन, डिस्चार्ज अँड पेशंट ट्रान्सफर. म्हणजे याच्यामध्ये काय केलं पाहिजे मेनली की ॲडमिशन रेकॉर्ड, त्याच्यानंतर डिस्चार्ज रेकॉर्ड आणि पेशंट ट्रान्सफर रेकॉर्ड त्या ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे. द कम्प्युटर सिस्टीम शूड बी कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग द अदर इन्फॉर्मेशन. आणि कम्प्युटर सिस्टीम ही कॅपेबल आहे, त्याची कॅपेबिलिटी आहे. काय कॅपेबिलिटी आहे की अदर इन्फॉर्मेशन प्रोड्यूस त्या ठिकाणी ते करू शकतात. त्याच्यामध्ये सच ॲज असेल प्रेझेंट डायग्नोसिस, त्याचं प्रेझेंट डायग्नोसिस असेल, ॲलर्जीज असेल, त्याला पेशंटला कुठल्या प्रकारची ॲलर्जीज आहे, त्याचं वेट, त्याची हाईट, नेम ऑफ अटेंडिंग फिजिशियन आणि त्या पेशंटची ट्रीटमेंट करण्यासाठी कोणचं फिजिशियन किंवा कोणचा डॉक्टर त्या ठिकाणी अटेंड करतो आहे त्याला, किंवा ट्रीटमेंट कोणत्या डॉक्टरांथ्रू होत आहे ते ठिकाणी, त्या ठिकाणी अटेंडिंग द फिजिशियन, त्याचं नाव आणि ऑदर स्पेशल नोट्स रिगार्डिंग द पेशंट. आणि ऑदर स्पेशल ज्या नोट्स असतील त्या पेशंटच्या रिगार्डिंग त्या ठिकाणी पेशंट रेकॉर्ड आणि डाटाबेस मॅनेजमेंटमध्ये रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे एंट्रीज ऑफ मेडिकेशन ऑर्डर. रॅपिड प्रोसेसिंग ऑफ ड्रग ऑर्डर इज एसेन्शियल फंक्शन ऑफ कम्प्युटर सिस्टीम. आणि एसेन्शियल फंक्शन करायचं आहे तर रॅपिड प्रोसेसिंग ऑफ ड्रग ऑर्डर हे जे आहे ते एसेन्शियल फंक्शन आहे कॉम्प्युटर सिस्टीमचं. फॉर्मॅटेड डाटा एंट्री स्क्रीन शूड अलाउज इझी एंट्री अँड रिट्रायवल ऑफ ऑर्डर्स. अ फार्मासिस्ट शूड बी एबल टू रिट्राइव द ऑर्डर फॉर रिव्ह्यू प्रायोर टू ॲडमिनिस्ट्रेशन टू द पेशंट्स. डाटा मे बी एंटर्ड बाय यूज ऑफ कोड फॉर ड्रग नेम अँड ड्रेसिंग शेड्यूल. ऑल द ड्रग ऑर्डर शूड बी कंटेंट फॉलोइंग. आणि ड्रग ऑर्डरमध्ये त्या ठिकाणी फॉलोइंग कंटेंट असणं गरजेचं आहे. कसं एंट्रीज ठेवली पाहिजे तर त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे त्याच्यामध्ये असेल की ड्रग नेम असेल, ड्रग नेम, त्याचा कोड, त्याच्यानंतर ड्रग जेनरिक नेम, त्याचं जेनरिक नाव, त्याचं रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन असेल, डोसेस शेड्यूल असेल, स्टार्टिंग डाटा असेल, स्टॉपिंग डाटा असेल आणि फिजिशियन कोड आणि फार्मासिस्ट व्हेरिफिकेशन इत्यादी बाबीचा एंट्रीज ऑफ मेडिकेशनमध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर आहे प्रिपरेशन ऑफ लिस्ट. प्रिपरेशन ऑफ लिस्ट, प्रिपरेशन ऑफ लिस्टमध्ये काय काय येतं की द कॉम्प्युटर सिस्टीम शूड बी कॅपेबल ऑफ प्रोड्युसिंग द लेबल्स अँड रिपोर्ट्स इन द फॉर्म ऑफ. आणि त्या ठिकाणी कॉम्प्युटर सिस्टीम कशासाठी कॅपेबल आहे, काय प्रोड्यूस करण्यासाठी कॅपेबल आहे तर लेबल्स, त्याचबरोबर रिपोर्ट्स इन द फॉर्म ऑफ. कशाच्या फॉर्म ऑफमध्ये, त्याच्यामध्ये फर्स्ट वन असेल पेशंट मेडिकेशन प्रोफाईल. पेशंट मेडिकेशन प्रोफाईल असेल, त्याचबरोबर फिल लिस्ट फॉर द प्रिपरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल डोस, त्याचा इंडिव्हिज्युअल डोसची लिस्ट, प्रिपरेशनची लिस्ट, त्याच्यानंतर लिस्ट ऑफ मेडिकेशन चार्ज आणि मेडिकेशन चार्जची लिस्ट, ड्रग ऑर्डर रिन्यू लिस्ट फॉर द प्रिस्क्रायबर आणि मेडिकेशन ॲडमिनिस्ट्रेशन रेकॉर्ड इत्यादी बाबींचा त्या ठिकाणी समावेश होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे पेशंट मेडिकेशन प्रोफाईल. नेक्स्ट वन आहे पेशंट मेडिकेशन प्रोफाईल. पेशंट मेडिकेशन प्रोफाईलमध्ये काय येतं की
Pharmacist keeps the prescription records of the patient which are referred to as the patient medication profiles. आणि जो pharmacist prescription record maintain करतो किंवा keep ठेवलं जातं of the patient which are referred, आणि तेच referred केलं जातं कशासाठी, की पेशंटचं मेडिकेशन प्रोफाईल मेंटेन करण्यासाठी. द पर्पज ऑफ पेशंट मेडिकेशन प्रोफाईल इज टू प्रोव्हाइड द हिस्ट्री ऑफ पेशंट प्रिव्हियस मेडिकेशन इन्क्लुडिंग अ नोट ऑफ एनी आयडोसिनक्रेसिस ॲलर्जीस अँड अनटुवर्ड मेडिकेशन इफेक्ट टुगेदर विथ रेकॉर्ड ऑफ हिज करंट मेडिकेशन. आणि याचा उपयोग कशासाठी होतो, पेशंट मेडिकेशन प्रोफाईल ठेवल्यामुळं, की एखादा पेशंट असेल आणि त्या पेशंटचं प्रिव्हियस डायग्नोसिस किंवा त्याची ॲडोसिनक्रेसिस कंडिशन असेल, त्याला ॲलर्जिक कंडिशन असेल एखाद्या ड्रगची, किंवा त्याचं करंट जी ट्रीटमेंट चालू असेल त्या मागच्या प्रोफाईल मेडिकेशन रेकॉर्डवरून ती करंट ट्रीटमेंट त्या ठिकाणी सोपी जाऊ शकते, किंवा त्याचं रेकॉर्ड मेडिकेशन मेंटेन ठेवलं जाऊ शकतं. This enables patient medication to be monitored and provide the data consultation. The patient's medication profile contains following basic information. आणि जी पेशंट मेडिकेशन प्रोफाईल आहे ते फॉलोइंग इन्फॉर्मेशन त्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन कंटेन केलेले असते, किंवा ते हे मेन पॉईंट आहेत त्याच्यामध्ये. मेनली काय आहे, द पेशंट नेम, त्या ठिकाणी पेशंटचं नाव असेल, त्याचा ॲड्रेस असेल, त्याचा टेलिफोन नंबर असेल पेशंटचा, त्याचं एज असेल, त्याची डेट ऑफ बर्थ असेल, देन ॲलर्जी ऑर सेन्सिटिव्हिटी, कुठला ड्रग दिल्यानंतर त्यांना ॲलर्जी आहे किंवा सेन्सिटिव्हिटी आहे, त्याची स्पेशल डाएट, त्याचं क्रोनिक मेडिकल कंडिशन, त्याची मेडिकल कंडिशन पेशंटची, त्यानंतर डेट ऑफ प्रिस्क्रिप्शन डिस्पेन्स आणि ती प्रिस्क्रिप्शन डिस्पेन्स करण्याची डेट, प्रिस्क्रिप्शन आयटम, त्या ठिकाणी कोणकोणते ड्रग किंवा कोणकोणते मेडिकेशन मेडिसिन त्या ठिकाणी प्रिस्क्राईब केलेली आहे ते, आणि डोसेज इन्स्ट्रक्शन, किती प्रमाणात डोस घ्यायचा, किती वेळेस घ्यायचा, त्याची क्वांटिटी इत्यादी बाबींचा त्या ठिकाणी पेशंट मेडिकेशन प्रोफाईलमध्ये समावेश असणं गरजेचं आहे. थँक्यू एव्हरीवन, थँक्यू अगेन. रिमेनिंग ॲप्लिकेशन ऑर फंक्शन ऑफ कम्प्युटर इन फार्मसी यूज इन हॉस्पिटल जे आहे, रिमेनिंग आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करणार आहोत. थँक्यू.